कुरुंदवाडमधील रस्त्यांचं निकृष्ट दर्जाचं काम शिवसेनेनं बंद पाडलं. रस्त्यावर मुरुम न टाकता वरच्यावर डांबरीकरण होत असल्यानं रस्ते टिकणार नाहीत असा दावा शिवसेनेचे शहर प्रमुख राजू आवळे यांनी केला. त्यानंतर ठेकेदारानं जेसीबीद्वारे रस्ता उकरून मुरुम आणि दगड पसरून पुन्हा डांबरीकरण करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर शिवसैनिकांनी आंदोलन मागे घेतलं. कुरुंदवाड नगरपालिकेच्या वतीनं शहरातील रस्त्यांचं काम सुरू आहे, मात्र जुन्या रस्त्यावर मुरुम न टाकता ठेकेदारानं वरवरचं डांबरीकरण सुरू केलं, त्यामुळे हे रस्ते किती काळ टिकतील याबाबत शंका आहे. अशा परिस्थितीत स्थानिक शिवसैनिकांनी रस्त्याचं डांबरीकरणाचं काम बंद पाडून ठिय्या मारला. निकृष्ट दर्जाचं काम खपवून घेणार नाही असं सांगत शिवसेनेनं संबंधित ठेकेदाराला धारेवर धरलं. पोपुट्यावर त्या मातीवर डांबरे टाकल्यात आणि त्याच्यावर खडे अत्रालेत. हे निदर्शनात आलं. या लोकांचं म्हणणं आहे असं आहे की हा रस्ता चांगला व्हायला पाहिजे. आम्ही जनतेच्या पैशातून जो कर भरतोय, आम्ही जनतेचा पाणीपट्टी भरतोय, तो आम्ही भरतोय कशासाठी भरतोय? आमचे रस्ते चांगले व्हायला पाहिजेत, आमच्या गटरी व्यवस्थित व्हायला पाहिजेत, आमच्या दारात पायपा पाहिजेत, लाईट पाहिजे, एवढ्यासाठी आम्ही करत असताना जर नगरपालिका जर मनमानी कारभार करत असेल तर आम्ही चालून येणार नाही. शिवसेनेच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो आणि विनंतीने जर होत नसेल तर आम्हाला या डांबरीकरणासाठी आंदोलन करावं लागेल. त्यानंतर ठेकेदारानं जेसीबीच्या सहाय्यानं रस्ता उकरून मुरुम टाकून त्यानंतर डांबरीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर शिवसैनिकांनी आंदोलन मागे घेतलं.